वडाभिंडी महामार्गावर मेट येथे द बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. रात्री साधारण 8 सुमारास गुजरातहून कोल्हापूरकडे नमकीन वेफर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून कंटेनरला आग लागल्याची चाहूल लागताच कंटेनर चालकाने जवळजवळ 2 किलोमीटर कंटेनर पळवत थेट वॉशिंग सेंटर गाठले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून या आगीमध्ये कंटेनरसह आतमध्ये असलेला लंच बॉक्स या कंपनीचा संपूर्ण माल दळून खाक झाल्याचे समोर आलेले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. तर चालक आणि वॉशिंग सेंटर यांच्या प्रसंगामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र आता कौतुक केले जाते. गाडी कहां से जा रही थी? सूरत से आ रही थी सर, और जाने का था कोल्हापुर. आग लगने का कारण क्या था? कहीं से शॉर्ट सर्किट हुआ है, कहीं पर से पता नहीं चला. अच्छा, इसमें क्या माल था? ये वेपर आता नमकीन कुरकुरे जिसको. तो गाड़ी में आग लगने के बाद आपको कैसा पता चला कि आग लग? पूरा एकदम धुआं निकलने लगा, केबिन में आने लगा. तो मैं जितना माल सोचे इधर खोलूं, लेकिन कामयाब नहीं हो पाए. पूरा जोर से आग लगने लगा. कितना किलोमीटर दूर से आपको पता चला कि गाड़ी में आग लगा है? फिर यहाँ तक किलोमीटर लगभग है. वहाँ पर खड़े थे, जहाँ पे चाय पानी के लिए खड़े थे, वहाँ से निकले. तो जब धुआं निकला था, किसी ने बोला कि वहाँ सर्विस सेंटर है, वहाँ लेके जाओ, पानी मारो. ऐसे तो तब तक कामयाब नहीं हुआ, बहुत आग लगी. आम्हाला तर ट्रॉफिकच्या हिशोबाने आम्हाला तरी अर्धा तास झाला मिनिमम. आगीमध्ये जे तर गाडीचं जे नुकसान झालं, पण आग विझवण्यामध्ये आपल्याला किती वेळ लागला असेल? आग विझवणं आम्हाला तसं काय फारसा झाला असेल तर 15 मिनिटं लागली. पाणी असल्या कारणाने गाडीमध्ये, आणि आम्हाला कसं गाडी फोर्स पाण्यात असल्या कारणाने, त्यामुळे आम्हाला आग विझवताना एकदम आसन पडलं. आणि इकडच्या लोकांनी पण फार मदत केली आम्हाला त्या गोष्टीवर.